नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहे नरसोबाची वाडी येथे. इकडं मंदिरात दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो. तर गावी गेल्यानंतर पहिला रात्री तर म्हणजे 12-1 वाजता पोचलो. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठून लवकर आवरून मंदिरात चाललो आहे. नंतर घरातून येताना खूप गडबड झाली, त्यामुळं मी काही घरातून येताना व्हिडिओ चालू नाही केला, तर डायरेक्ट इथं मंदिराच्या परिसरात गेल्यानंतर चालू केलं. तर गाडी पार्क करून जस्ट आम्ही बाहेर आलो तर त्या रोडलाच हे सगळे शॉप होते आणि याच्या बाजूलाच बस स्टँडचं मोठं स्टँड आहे बसचं. तर तिथून पण बाहेर आलं की हाच एरिया लागतो, तर त्यामुळे इकडं रिक्षा वगैरे पकडायची गरज नाही आहे. जस्ट बसने आलं की लगेच असं मंदिराचं छान मंदिरात जाता येते, पायी पायी जाऊ शकतो. जस्ट 2 मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे. तर आता इथं आम्ही चालत चाललो आहे. थोडंसं ऊन होतं, दुपारीच पोहोचलेलो आम्ही इथं, त्यामुळं थोडंसं उन्हाचा त्रास होत होता, कारण लहान मुलं होती सोबत. आणि इथं बाजूला असे छानसे शॉप होते, तर प्रसाद वगैरे जे काही होतं तर भरपूर काही होतं, शोच्या वस्तू काही ठिकाणी, मंदिरात आपल्याला लागणाऱ्या ज्या डेली यूजच्या काही वस्तू आहेत, तर असं खूप सारं म्हणजे खूप सारे शॉप होते. तर आता आम्ही इथं पोहोचलो आहे मंदिराच्या बाहेर. बरोबर इथं चप्पल स्टँड होतं, तर इथं फ्रीवालं होतं, इथं काही पैसे द्यावे लागत नव्हते. तर इथं आम्ही सगळ्यांनी चप्पल काढले आणि आता आतमध्ये चाललोय. तर हे आहे मेन मंदिराचं गेट. तर इकडे थोडंसं जास्त असं डेव्हलपमेंट वगैरे म्हणजे मला नाही वाटली जाणवली एवढी, असं जसं जुन्या काळचं असायचं तसंच वाटतंय अजून थोडंसं, पण छान वाटलं इकडं मंदिरात जाऊन. तर असं जस्ट आत गेल्यानंतर हा आपला एरिया आहे पूर्ण मंदिराचा, आणि आता आपल्याला इथून खाली जायचं आहे. जे औदुंबरचा वृक्ष दिसतोय मध्ये तुम्हाला, तर हेच मंदिर आहे. म्हणजे मंदिराच्या मधून असं वरती जो औदुंबरचा वृक्ष गेलाय त्याच्या बाजूला असं पूर्ण मंदिर बांधून घेतले. तर इथल्या सगळ्या पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला परत रांगेत जावं लागतं. तर अनेक जोडपी पण होती लग्न झालेली, नवीन म्हणजे नवीन लग्न झालेले, तर तेही दर्शनाला वगैरे आलेले होते तिथं. तर खाली आल्यानंतर लगेच हा नदीचा एरिया आहे. तर जे पहिल्यांदाच जात असतील तर लगेच तिथं आधी नदीमध्ये हातपाय वगैरे धुवून घ्यायचे, काही जण आंघोळही करतात, आणि त्याच्यानंतर मग दर्शनाला जावं. तर आता हा पूर्ण एरिया आहे. इथं मंडप वगैरे बाहेर बांधलेला आहे, ऊन खूप लागतं, आणि इकडं अगरबत्ती वगैरे कापूर वगैरे काही ठेवायचं असेल तर तिथं ठेवू शकतो आपण. तर आता इथून बघा पूर्ण लाईन आहे, तर 2 लाईन आहेत इथं मुख्य दर्शन आणि मुख्य दर्शनासाठी. तर जास्त गर्दी नव्हती त्यामुळं आम्ही पूर्ण मुख्य दर्शनच घेतलं आणि खूप छान दर्शन झालं, खूप छान वाटलं. हे बघा इथून आहेतच बोर्ड लावलेले, त्यामुळं आपल्याला समजतं. थोड्याशा पायऱ्या चढायच्या होत्या, त्यामुळं ज्यांना पायऱ्या चढता येत नाही तर त्यामुळं त्यांना त्रास होऊ शकतो, कारण बऱ्याच वेळेस पायऱ्या होत्या थोड्याशा इथं. तर मी पहिल्यांदाच गेलेले इकडं, एक वेळ लहानपणी गेलेले कधी, तर ते काही आठवत नाही. तर आता इथं आम्ही चाललोय. तर मंदिरात छान ते पुजाऱ्यांनी परीला प्रसाद वगैरे दिला, तिला आतमध्ये असं डोकं टेकवलं. तर व्हिडिओ वगैरे तिथं बनवता आला नाही, आला कारण त्यांनी बनवू दिला नाही. तर इथं बाहेर मागच्या साईडला आल्यानंतर इथं तीर्थ देत होते, तर मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घातली आम्ही, थोडा वेळ तिथं बसलो आणि नंतर मग निघालो तिथून. तर इथं सगळ्यांना तीर्थ देत होते हे गृहस्थ, त्यांचा जप पण चालू होता दिगंबरा. तर ह्याच्यानंतर हा आता आमची इथं प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि थोडा वेळ आम्ही बसलो आणि त्याच्यानंतर मग वरती निघालो. तर वरती आल्यानंतर लगेच इथं शनिदेवांचं मंदिर होतं हनुमंताचं. तर इथं बघा हे असं मेन मंदिर इथंच आहे, पण व्हिडिओ बनवायला इथं अलाउड नाही आहे, त्यामुळे इथून पुढे व्हिडिओ नाही बनवला. आणि नंतर मग त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतल्यानंतर थोडंसं 5 मिनिटं बसलो आणि त्याच्यानंतर इथं नदी होती, तर नदीमध्ये हातपाय धुवून घेतले. तर आम्ही येतानाच आधी फ्रेश झालेलो, त्यामुळे लगेच आल्या हातपायने धुतले. छान सगळे फ्रेश झाल्यानंतर परत वरती आम्ही जायला निघालो. तर इथं पाठीमागं वरती आल्यानंतर म्हणजे सुरुवातीला जिथे जाताना पायऱ्या होत्या, तर त्या पायऱ्यांच्या बाजूलाच असं इथं हनुमंताचं मंदिर होतं. तर इथं आम्ही दर्शन घेतलं आणि इथं पण एक प्रदक्षिणा घातली आणि मग नंतर म्हणजे रिटर्न यायला निघालो. तर माघारी जाताना थोडंसं आम्ही भस्म वगैरे जे काही होतं तर ते घेतलं. तर इथून पुढं थोडंसं महालक्ष्मीच्या मंदिरात आम्ही दर्शन घेतलं. तर इथून जास्त व्हिडिओ नाही बनवलाय कंटिन्यू, मी थोडा बनवलाय जेवढा शक्य होईल तेवढा. तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर काही प्रश्न असतील तर विचारू शकते, उत्तर देण्याचा नक्की मी प्रयत्न करेन. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.